संदर्भामध्ये संजू सारख्या एका लहान कलाकाराला मनापासून मार्गदर्शन आणि मदत करण्याची भूमिका त्यांनी घेतली. महाराष्ट्राचं पुस्तक यशस्वी झालं, मग मुंबईमधला गणेश फेस्टिवल, पुण्यामधला गणेश फेस्टिवल याच्या संदर्भातली दोन पुस्तकं काढली. आणि ज्या वेळेला संजूनी ही कल्पना मांडली की आपण पवारसाहेबांच्या संदर्भामध्ये फोटोग्राफीच्या माध्यमातून त्यांच्या जीवनावर एक पुस्तक करूया, त्यावेळेला हे पुस्तक तयार करण्याच्यासाठी खूप मेहनत त्यांनी घेतली. 4000 जास्त फोटो त्यांनी तपासले, काही अतिशय जुने फोटो, त्याच्यावर खूप त्याला काम करावं लागलं. आणि आज फोटोबायोग्राफीच्या निमित्तानं जो पवारसाहेबांच्या आयुष्याच्या संदर्भामध्ये ग्रंथ या ठिकाणी तयार झालेला आहे. मला माहिती नाही आदरणीय पवारसाहेब त्यांचं स्वतःचं कधी आत्मचरित्र लिहितील की नाही, परंतु पवारसाहेबांच्या जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये देशातल्या आणि जगातल्या अनेक व्यक्ती अशा आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये राजकारणाचे अनेक संदर्भ आहेत, ज्याच्यामध्ये समाजकारणाचे अनेक संदर्भ आहेत, ज्याच्यामध्ये देशांतर्गत आणि देशाच्या बाहेरच्या गोष्टीचे अनेक संदर्भ आहेत. हे संदर्भ पुढच्या पिढीच्यासाठी उपलब्ध झाले पाहिजेत, हे संदर्भ कुठेतरी डॉक्युमेंटेड केले गेले पाहिजेत, याच्यासाठीचा आमचा त्याच्यामध्ये प्रयत्न आहे. आणि म्हणून आज एक छोटासा प्रयत्न या पुस्तक रूपानं या ठिकाणी आम्ही केलेला आहे. त्याच्यामध्ये मला याची जाणीव आहे कदाचित खूप त्रुटी असू शकतात, खूप कमीपणा असू शकतो, परंतु ही तर नुसती सुरुवात आहे. आणि या सुरुवातीच्या माध्यमातून आज हे पुस्तक रूपानं त्यांच्या काही आठवणी या ठिकाणी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेच्या समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि असा हा भव्यदिव्य कार्यक्रम, या कार्यक्रमाला आपण आमंत्रण दिलं. आज रविवार असताना, लॉंग विकेंड असताना देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलात. वृत्तपत्र चॅनेल्स यांनी देखील प्रकाशनपूर्वी या कार्यक्रमाला आणि या पुस्तकाला भरपूर प्रसिद्धी दिलेली आहे, त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. सर्व आपण उपस्थित महोदयांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. माननीय उपराष्ट्रपती महोदय, माननीय राज्यपाल महोदय, प्रफुल्लभाई आर आर अब्बांचं मनापासून स्वागत करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या पुस्तकाच्या निमित्तानं एक अशी चर्चा सुरू आहे की शरदरावजी कधी आपलं आत्मचरित्र लिहितील का. तसं त्यांनी लिहू नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत अशी बातमी आहे. आणि जर त्यांनी खरंच आपलं आत्मचरित्र लिहिलं तर अनेकांच्या विकेट्स पडण्याचा संभव आहे. धुवाधार बॅटिंग आणि तेवढीच तुफान बॉलिंग. क्रिकेटचा विषय मी काढायला नको होता, सॉरी. साठोत्तरी महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणावर, समाज जीवनावर श्री शरदरावजी गोविंदराव पवारांच्या प्रगल्भ चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा आणि विचारांचा फार सघन असा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. देश पातळीवरच्या अव्वल दर्जांच्या नेत्यांमध्ये त्यांचं स्थान फार वरचं आहे. जिद्द, मेहनत, व्यासंगी वृत्ती, आपल्या प्रतिपादनाशी प्रामाणिक असताना प्रतिपक्षाच्या मताचा योग्य तो आदर, या गुणांची जोड मिळाल्यामुळे त्यांचं कर्तृत्व उजळून निघालेलं आहे. हे सगळं पाहिलं की तेंडुलकरांच्या शब्दात सांगायचं तर हे सर्व कोठून येतं असा आपल्याला प्रश्न पडतो. तेंडुलकर म्हणजे विजय तेंडुलकर. महाराष्ट्रात शरदरावजी खूप फिरत असतात. परदेशी गेले तरीही त्यांचं लक्ष महाराष्ट्रावर असतं. भव्य हिमालय, तुमचा मुचा, केवळ माझा, सह्य कडा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा, ही सतत त्यांची नेहमीची महाराष्ट्राविषयीची भूमिका राहिलेली आहे. जगातली अनेक रहस्ये अजून उकलायची बाकी आहेत असं आइन्स्टाईननं लिहून ठेवलेलं आहे. लॉट ऑफ मिस्ट्रीज आर स्टील टू बी रिझॉल्व्ड. त्यातलं एक सुंदर गूढ म्हणजे शरदरावजींचं मन. त्यांच्या जवळ आहोत असा दावा करणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांच्या मनाचा अजून थांग लागलेला नाही आहे. आणि त्यामुळे हे जे पुस्तक आहे ते ही उणीव भरून काढेल असं मला वाटतं. लेडीज अँड जेंटलमन, वी ऑल नो दॅट शरदरावजी हॅज एक्सलंट इक्वेशन्स विथ द यंग जनरेशन, बट व्हेरी फ्यू पीपल नो दॅट हिज क्लोज फ्रेंड्स refer to him
their family disputes when young boy or girl starts quarreling with the father over business decisions or any other decisions. So the matter, it is told, is always reported to Sri Sharad Rao Ji, and he almost always settles the matter in favor of the teenage son or daughter. युवा प्रतिभाओं को खोजना, तलाशना और उन्हें तराशना, ये काम शरद राव जी बड़े उत्साह से करते आ रहे हैं। आज उनके कई युवा अनुयायी सार्वजनिक जीवन में, राजनीति एवं प्रशासन में अग्रेसर हैं। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री आर आर पाटिल इस युवा पीढ़ी के सशक्त प्रतिनिधि हैं। मैं उनसे विनंती करता हूँ कि वे अपने मन की बात अपने सम्मुख रखें, आपके और मेरे सम्मुख, श्री आर आर पाटिल। आपल्या देशाचे उपराष्ट्रपती आदरणीय भैरवसिंह शेखावत साहेब, आपल्या राज्याचे राज्यपाल एस एम कृष्णा साहेब, आमचे आदरणीय सहकारी प्रफुल्लभाई पटेल साहेब, दिलीप वळसे पाटील, आपल्या सगळ्यांनाच आदरणीय असलेले आदरणीय पवार साहेब, एक कलाकार आणि ज्यांच्या मुळाचा कार्यक्रम होतोय ते आमचे सहकारी मित्र संजू हिंगे, या हॉलमध्ये उपस्थित असलेले राजकारण, समाजकारण, औद्योगिक, पत्रकारिता क्षेत्रामध्ये राज्यातले सर्व दिग्गज बंधू आणि भगिनींनो, संजू हिंगे आणि दिलीप वळसे पाटील यांना मी मनापासून धन्यवाद देतो। साहेबांच्याबद्दल फोटो बायोग्राफीची जुळवणी करून आज योग्य ग्रंथाचं प्रकाशन त्यांनी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केले। या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य आंदोलनामध्ये ताऊन सुलाखून पुढे आलेल्या पिढीचे नेते कैलासवासी चव्हाण साहेब, वसंतराव दादा आणि स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या पिढीचा महाराष्ट्रामधला शक्तिशाली दुवा कोण असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत। आपल्या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांनी केलेले एक भाषण मला आठवत आहे, ॲग्रो वनच्या प्रकाशनाच्या वेळी त्यांनी भाषण केलं होतं आणि सांगितलं होतं 89 साली पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना चेंबर ऑफ कॉमर्समध्ये पवार साहेबांचं भाषण त्यांनी ऐकलं होतं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून, आणि त्यांनी प्रांजळपणाने सांगितलं की आर्थिक सुधारणांची बीज त्या एका भाषणाने माझ्या डोक्यामध्ये रुजली गेली। आज आर्थिक सुधारणांचा प्रणेता म्हणून मनमोहन सिंग साहेबांच्याकडे बघितलं जातं, पण त्यांनीच सांगितलं की या सुधारणांची बीज पवार साहेबांच्या एका भाषणातनं त्यांच्यामध्ये रुजली। या राज्याचं मागल्या 25 वर्षाचं राजकारण, अर्थकारण, समाजकारण एकाच व्यक्तिमत्वाभोवती फिरत आहे आणि ते व्यक्तिमत्व आहे आदरणीय साहेब। खरं तर अत्यंत आदर असलेल्या व्यक्तीबद्दलच्या भावना शब्दातनं व्यक्त करणं
हे नेहमीच अवघड असतं. पण भावना शब्दबद्ध करण्यासाठी ज्यावेळी शब्द अपुरे पडतात त्यावेळी चित्रकार ती जागा घेत असतो. मी राज्याचा गृहमंत्री आहे, माझ्या दृष्टीने फोटो म्हणजे पुरावा. अनेक फोटोमध्ये अनेकांच्या छब्या उमटलेल्या आहेत. आमचा आणि पवारसाहेबांचा संबंध काय असं जर आज कोण म्हणायला लागला तर यातला फोटो मी त्यांना दाखवू शकतो. अलीकडच्या काळात काही फोटो बायोग्राफीज प्रकाशित झालेले आहेत. मी संजू हिंगे यांना एवढ्यासाठी धन्यवाद देतो की पुतण्या नसताना सुद्धा त्यांनी फोटो बायोग्राफी केलेली आहे. आज एक भावना राज्यातल्या जनतेच्या वतीने मी निश्चित व्यक्त करीन. ही फोटो बायोग्राफी हा ग्रंथ आणखी परिपूर्ण होईल. त्यात आणखी एकाच फोटोची महाराष्ट्र अपेक्षा व्यक्त करतो आहे, शेवटच्या शपथविधीची. तो शपथविधी झालेला फोटोसुद्धा कधीतरी त्या बायोग्राफीमध्ये यावा एवढे आमच्या नेहमीच भावना राहतील. हा चरित्रग्रंथ राजकारणामध्ये काम करणारे कार्यकर्ते, समाजकारणामध्ये काम करणारे कार्यकर्ते, उद्योग क्षेत्रात काम करणारे उद्योगपती या सगळ्यांनाच काही प्रेरणा देईल, मार्गदर्शन करील. कोणतीही परंपरा नसताना विविध क्षेत्रामध्ये अगदी क्रिकेटपासून जागतिकीकरणातल्या राजकारणापासून अगदी शेतकऱ्यापर्यंत मोकळा संवाद करत सगळ्यांना आपलं वाटणारं हे नेतृत्व आहे. त्यांनी अचूक ओळखलं आहे जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये भारतालासुद्धा फार काळ बाजूला राहून चालणार नाही. पण आर्थिक सुधारणा होत असताना, जागतिकीकरणाच्या लाटा येत असताना सामान्य माणसावर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये. विकास तर झाला पाहिजे, पण विकासाला मानवी चेहरा असला पाहिजे. ह्याच भूमिका घेऊन आज दमदारपणाने त्यांची वाटचाल सुरू आहे. संजू हिंगेला एवढ्यासाठी प्रेरणा झाली असेल. मला आठवत आहे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर साहेबांचं पहिलं पत्र मला आलं होतं. त्यांना ते लक्ष्मण माने यांनी लिहिलं होतं, माजी आमदार. ग्रामीण भागातल्या कलाकारांच्या व्यथा त्यामध्ये मांडल्या होत्या आणि आपल्या लाल शाईच्या रिमार्कमध्ये एकच वाक्य साहेबांनी माझ्यासाठी लिहिलं होतं, खेड्यापाड्यात राहणाऱ्या गरीब कलाकारांनी आपल्या पोटाची खळगी कशानं भरायची, प्रश्नचिन्ह. माझ्यासाठी तो आदेश होता. प्रत्येक क्षेत्रातल्या छोट्या छोट्या अडचणीकडं इतक्या सद्भावनेनं हा आपला नेता आजपर्यंत बघत आला आहे. ही दमदार वाटचाल भविष्यामध्ये अशी चालू राहिली पाहिजे. प्रत्येक क्षेत्राला नेतृत्व देण्याचं क्षमता असलेलं हे नेतृत्व आणखी मोठं झालं पाहिजे आणि महाराष्ट्राला देशाच्या राजकारणामध्ये अजूनही महत्त्वपूर्ण स्थान आणि महत्त्व मिळवण्याचं काम हे त्यांच्या हातून घडलं पाहिजे. या चरित्रग्रंथाच्या निमित्ताने मी संजू हिंगे यांना धन्यवाद देतो आणि आदरणीय पवारसाहेबांना महाराष्ट्रातल्या 10 कोटी जनतेच्या वतीने शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. शास्त्रीय अभिजात संगीत में हमारे यहाँ भारत में घरानों की परंपरा है. जयपुर घराना, किराना घराना,
बारामती घराने का रुतबा बहुत बड़ा है। घराने की एक विशेषता ये होती है कि जितना शिष्य ऊपर चढ़ता है उतना गुरु को अच्छा लगता है, और गुरु शिष्य को बढ़ाता है, शिष्य उस घराने का नाम रोशन करता है और उस घराने की गरिमा बढ़ाता है। बारामती घराने के वरिष्ठतम शिष्य नागरी उड्डयन मंत्री, एक मिनट, पहले 40 साल पहले गाना हुआ करता था, उड़न खटोले पे उड़ जाऊं मैं तेरे हाथ ना आऊं। पटेल साहब ने निम्न मध्यम वर्ग और छोटे वर्गों तक विमान सेवा पहुंचाई, मैं उनका आभार व्यक्त करता हूं और उन्हें आमंत्रित करता हूं कि वे अपने दो शब्द कहें। श्री प्रफुल्ल भाई पटेल। मला दिलीपरावकडून सूचना मिळाली आहे की अनेक पाहुण्यांच्या दृष्टीनं मी माझ्या भाषण दोन शब्द हिंदी किंवा इंग्रजीत मी बोलावा। आदरणीय महामहिम उपराष्ट्रपती जी, आदरणीय महामहिम राज्यपाल जी, हमारे मित्र और इस महाराष्ट्र के लोकप्रिय नेता आर.आर. पाटिल जी, हमारे बहुत ही पुराने स्नेही और जिनकी इच्छा और प्रेरणा से आज का ये कार्यक्रम हो रहा है दिलीप वलसे पाटिल, मेरे और आप सबके नेता और जिनको हम बहुत आदर करते हैं, आदरणीय पवार साहब, आदरणीय वहिनी, यहाँ उपस्थित सभी मान्यवर अतिथि, भाइयों बहनों और पत्रकार मित्रों, आज का दिन वैसे हम सब लोग एक ऐसे व्यक्ति के प्रेम के खातिर आए हैं कि जिन्होंने इस राज्य के लिए, इस देश के लिए कई ऐसे काम किए हैं, जिन्होंने ऐसे अपने स्वभाव से, अपने कार्यों से लोगों के साथ इतने संबंध बनाए हैं। और जैसे कहावत है एक अंग्रेजी में कि सम पीपल डिमांड रिस्पेक्ट बट वेरी फ्यू पीपल कमांड रिस्पेक्ट, एंड इफ देर आर अ फ्यू पीपल इन दिस वर्ल्ड, इन दिस स्टेट, इन दिस कंट्री हु कैन एक्चुअली कमांड द रिस्पेक्ट ऑफ मिलियंस एंड मिलियंस ऑफ पीपल, आई वुड से दैट वन ऑफ द वेरी फ्यू इज आर ओन शरद पवार जी। और मैं भी अमरीश जी जो आप बोल रहे थे, पवार साहब का मैं शिष्य हूँ, उनका प्रेमी हूँ, स्नेही हूँ, उसकी वजह है कि उन्होंने अपने कार्यों से, अपनी दृष्टि से, अपने व्यवहार से हम सबको उनका दीवाना बनाया है, उनका वो चाहने वालों में से एक बहुत बड़ी यादी में से हमको भी एक बनाया है। और वैसे देखा जाए तो पवार साहब की जो दृष्टि है, उनके संबंध है, हम लोग राजकारण में बहुत छोटे छोटे खेमों में बढ़ जाते हैं, लेकिन पवार साहब के संबंध, उनका व्याप पूरे देश में सब जगह।